काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या वाढलेल्या भरमसाठ किमती विरुद्ध पुकारलेल्या भारत बंदला मुरबाड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप सरकार मुर्दाबाद, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, फेकू सरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी करीत आज काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी, आरपीआय सेक्युलर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुरबाडमध्ये मोर्चा काढीत भाजप सरकारचा निषेध केला. मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या निषेध मोर्चात भाजप शिवसेना व्यतिरिक्त सर्वच विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. आज शहरातील व्यापारी वर्गांनीही दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला होता. आजच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मुरबाड शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे स्वतः जातीने लक्ष घालून होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयावर घोषणाबाजी करीत निघालेल्या या निषेध मोर्चाचे निवेदन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णकांत तुपे, मुरबाड नगरपंचायतीमधील काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र देसले, मनसेचे चौधरी सर नरेश देसले, राष्ट्रवादीचे रामभाऊ दळवी, आरपीआय सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी तहसीलदार सचिन चौधरी यांना देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आलेली आहे. या सर्वपक्षीय बंदच्या निषेधार्थ भाजप सरकार काहीतरी धाडा घेईल आणि येत्या पुढच्या काळात पेट्रोल डिझेल दरवाढीच्या दरांमध्ये कुठेतरी कपात करेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. तसेच शासनाने त्यांना आमच्या वतीने आमचे निवेदन पोहोचवावे. हे सरकार पूर्णपणे खोटारडं आहे, गरिबाला लुटणारं सरकार आहे, जुमलेबाज सरकार आहे. आज देशात जी पेट्रोल डिझेल GST कर लावलेला आहे, 2014 जे कच्च्या तेलाचा भाव होता त्याच्या निम्मा आज भाव असतानाही आज पेट्रोल 87-88 रुपये झालेला आहे. म्हणजे 56 रुपयाचा पेट्रोल याने 87 रुपयावर नेलेला आहे. देशामध्ये जातीय धर्माद शक्तींनी उच्चांत मांडलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं कठीण केलेलं आहे. या सगळ्यावर देशामध्ये एक भडकावड, एक सूचना करायची आहे की जो काही आघाडी सरकारच्या 2014 आतमध्ये 50 रुपये पेट्रोलला भाव होता तो त्यांनी करावा, नाहीतर लोक तुम्हाला उलटे केल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य जनतेची अवस्था काय झालेली, जे पेट्रोल डिझेलची दरवाढ असेल, गॅसची दरवाढ असेल, तर रोजचा त्यांचा जे उत्पन्न आहे ते अतिशय कमी आहे आणि त्यामध्ये त्यांना हे सगळं अवघड जाते. रोजचा खर्च कसा भागवायचा हे त्यांना चिंता पडलेली आहे.